डीजे तर सामना आपण पाहू शकतो या वेळेला अमर इलेवन आणि निशान इलेवन बॅटिंग अमर इलेवन आणि निशान इलेवन मध्ये तर अमर इलेवन संघाने नाणेफेक जिंकले आणि निशान इलेवन संघाला फलंदाजी आमंत्रित केले. चला सामना लगेच सुरू करा. तर चला पुन्हा एकदा मैदानाकडे तुम्हाला घेऊन जातोय. WPL वाकलन प्रीमियर लीग मध्ये आपण सामना पाहतोय. तर अमर इलेवन विपक्ष निशांत इलेवन, निशांत इलेवन अमर इलेवन संघाने नाणेफेक जिंकले, निशांत इलेवन संघाला फलंदाजी आमंत्रित केले. साई आणि मोतीरामी जोडी तर गोलंदाजी मार्कवर येतोय. या वेळेला संकेत देतोय, संकेत गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला लाईन पावी लागणार आहे. पंच वाईट चिकून करतात केतन मात्रे, एक अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू. वाकलन गावाचे अनबान शान म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मनोज आमच्या गुणलेखक आमच्यासोबत जॉईंड आहेत. संकेत चेंडू सर्रा बॅटने खेळून करता कव्वाच्या डोक्यावर खूप चांगला ड्राय बघायला मिळालाय. क्षेत्रशेत डीप मध्ये येतो, चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत दोन धावा मोतीराम आणि साई जोडी पूर्ण करते आणि संघाचं खातं उघडता येतं. मात्र दोनने निशांत इलेवन संघाचं एकवीस एकवीस ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. चौथ वर्ष आहे. तर संकेत गोलंदाजी मार्कवर सायकेलला, साईला आपण पाहू शकता. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो वाकलन गाव एंड कडून. फुलटॉस आहे, व्यवस्थित मिडल होत नाहीये. शॉर्ट कव्हर आपण म्हणतोय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिस स्पीड होते आणि चेंडू सीमा पार चौकार. धाव संख्या धापल करता आपण पाहू शकता. या वेळेला सात धावा निशांत इलेवन संघाची. सोमनाथ गायकाच्या संघाने पहिला सामना जिंकला सकाळच्या सत्रामध्ये. हा चेंडू या वेळेला खोदून करतोय. क्षेत्रक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद बिग विकेट साई बॅक टू पवेलियन.
त्यांचे डीजे तर राकेश येतो नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. पाहिजे तर राकेश कशा प्रकारे फलंदाजी करतो इथून. राकेश नो स्ट्राईक लाय, मोतीराम स्ट्राईक लाय, तर संकेतला यश मिळालंय. नसंख्य दापलकर एक गडी बाद निषाद दिले होऊन सकाळची सात. पी वनचं षटक चालू आहे, चार षटकांचा सामना. डब्ल्यू पी एल वाकलन प्रीमियर लीग आपण पाहतोय. चेंडू बॅकपट जातो, ऑन द टोस खेळतोय, चेंडू जातो यावेळेला कव्हर रिजन मधून सीमा पार. चमकार धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकतो 11. संकेत पुणे गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ऊर्ध्वगट मार्ग सायकलला मोतीराम भोईर. चेंडू लाईन पुन्हा एकदा पाहावी लागणार आहे. लेक्सनच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिखून करतायत. संख्या 12. संकेत तो मोतीराम राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. हा चेंडू हवे ते यावेळेला चेंडू बघा ट्रॅव्हल होतो पडल्यानंतर कव्हर रिजन मधून आपण गली रिजन मध्ये आलाय. दोन धावा इथे मात्र मिळत आहेत मोतीरामला, दोन धावा मिळतात निशांत इलेव्हन वाकलन संघाला. धाव संख्या दाखल कधी 14. एक गडी बाद पहिलं व संघाचं दुसरं टिकल तर सोमनाथ गायकर येतोय. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता राकेश, षटकला मोतीराम. धाबा झाल्या एक षटक समाप्तीनंतर पहिल्या षटक समाप्तीनंतर 14. एक गडी बाद सोमनाथ येतो बाळेगाव एंड कडून. चेंडू किती वेगवान होता, खूप वेग होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं यावेळेला. रक्षक बारक्या काहीतरी बातचीत करतायत. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते आपण पहिल्या अव्वांत्या धावेने भर. 15 धावा सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्रायकरला राकेश, नो स्ट्रायकरला मोतीराम भोईर. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. ऑन साईडला हुक केलाय, चेंडू जातो यावेळेला लॉंग रेट सीमा पार. चौकार थँक्यू डुझे. तर धावसंख्या निशाणी संघाजी 19 धावा. चेंडू या वेळेला प्रॉपर टायमिंग होत आहे, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा बार. षटकार धावसंख्या दापल करते 25. सोमनाथ पुणे राकेशला गोलंदाजी मार्कवर.
चेंडू अजून एक वेगवान चेंडू आता मात्र निघून जातोय, पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला स्विंगच्या माध्यमातून. सोमनाथ परंतु गोलंदाजी मार्कवर बॅटम राऊंड तिकडे मार्कवतो, चेंडू बॅक चेकर घेऊन जातोय, शॉर्ट पॉइंट एकला बीट करतोय, नॉन स्टॉप चेंडू जातो का पाहायचं, क्षेत्रक्षक पडला करतो पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार चौकार. धावसंख्या सौकाराने पुढे सरकते, धावसंख्या 29. सोमनाथ थोडस महागडा ठरतोय, राकेश खूप आक्रमक फलंदाजी करतोय या षटकामध्ये. सोमनाथ राकेश चेंडू या वेळेला मात्र बॅटची कड घेऊन गेला, षटकार मानला डायरेक्ट झेल सुटतोय, रनआउटची देखील संधी गमावतोय इथं मात्र क्षेत्ररक्षक षटकार मॅनचा. धावसंख्या 30. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड तिकडे मारा स्ट्राईकला मोतीराम भोईर, चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये, काय क्षेत्ररक्षण करतोय ते यष्टीरक्षक बघा बारक्या. आपण पाहू शकता 31 धावा मोतीराम, 31 दोन षटकाच्या समाप्तीनंतर. सोमनाथच्या या षटकात धावा आल्यात आमच्या गुणलेखक आम्हाला सांगताय तब्बल 16 धावा आल्यात. तिसरं षटक घेऊन येतो या वेळेला अमर इलेव्हन संघाकडून अतुल, अतुल येतोय, अतुल तू मोतीराम फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट वन बाउंड चेंडू सीमापार चौकार.
सलग तीन चेंडू तीन चौकार येत आहे, चार चौकार आतापर्यंत दाखवतोय। जयेश पाटीलच्या चेहऱ्यावर थोडस चिंतेचं सावट दिसतंय। अतुल पुणेला ऑन साइडला पुल केलाय, वन बाउंड चेंडू सरळ सीमा पार जातो, चार चेंडू चार सलग चौकार दाखवतोय। बघा जर संजय भोईरसारखा गोलंदाज असताना या अतुलचे निवड केले इथं मात्र कुठेतरी थोडस मागडा पडतोय। आणि चार चेंडू चार चौकार दाखवत गेल्या वर्षी आम्हाला आताच माहिती मिळते की चार चेंडू चार षटकार देखील मारले होते मुथीरामने। अतुल चेंडू या वेळेला थोडासा लांब ठेवला होता चेंडू शरीरापासून, निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 47। अतुल शॉर्ट चेंडू हुक केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाता बॅकवर्ड स्कोर लाइक सी मारशा पार षटकार। धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकतो या वेळेला 53 धावा। आणि या षटकात धावा आले तब्बल विचार केला तर 22 धावा आल्यात, महागडे षटक पडलंय। याच्या आधीच्या षटकामध्ये विचार केला पहिल्या वेळेला 14 दुसऱ्याला 16 30 झाले आणि आता 22। धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 53। अंतिम षटक आता कोण घेणार पाहिजे, आदिनाथ आदिनाथ येतोय गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन। आदिनाथ गोलंदाजी मार्क शकला, राकेश काय भागीदारी होते या दोन फलंदाजांमध्ये, सरळ बॅटने खेळून करतो या वेळेला लॉंगत क्षेत्र डीप मध्ये त्याला भेट करून चेंडू सीमा पार चौकार। धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 57। धावसंख्या 57। आदिनाथ तुराकेश सरळ बॅटने खेळतो या वेळेला, प्रॉपर टायमिंग, लॉन्ग ऑन ला बीट करून चेंडू सीमा पार षटकार। धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 63। आदिनाथ अजून एक ऑन साइडला, या वेळेला टायमिंग चांगलं होतं पण ताकद थोडीशी कमी पडते फलंदाज बाद।
अधिनाथला मात्र विकेट मिळतो. नवीन फलंदाज येतो चौथ्या क्रमांकावरती सागर. अधिनाथ रक्तम राऊंड कडे मारतो स्ट्राइकला मोतीराम. चेंडू खूप उंच गेलाय, मिस टाइम शॉट आहे, पाहिजे सोमनाथ जेल घेतोय का. एक धाव पूर्ण केली जाते इथं, मात्र एक धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 64. चेंडू बाकी अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत, दोन चेंडू बाकी आहेत. सागर अधिनाथ गोलंदाजी मार्कर स्ट्राइकला सागर. अंतिम षटकातील दोन चेंडू बाकी आहेत. पंच वाईट चिखून करत आहेत, वन धावीने भर, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या धावपळ करते. आपण पाहू शकता 65. सागर चेंडू या वेळेला मिस टाइम शॉट आहे, फलंदाज बाद. संख्या धावफल करते आपण पाहिले तर 66 धावांची गरज आहे. तर सामना जेव्हा सुरू होईल तर ऐकूया स्थानिक समालोचक पुन्हा एकदा एक आमचा गोड आवाज, नवीन नवोदित समालोचक जित भोईरेना. धन्यवाद. हॅलो, ठीक आहे. या सामन्यामध्ये जे काय गेम प्लॅनिंग झालं मोतीराम भोईरचं, ते याच्या अगोदर सकाळी जो अथर्व इलेव्हनचा सामना झाला होता त्या सामन्यावर सोमनाथ गायकरने ऑफसाइड घेतला की कालराम बालराम पाटीलला खेळू नका, तर त्याचेच उपभोग म्हणून हा तुम्हाला आता बघायला भेटला. मग कुठल्याही संघाने कुठल्याही खेळाडूंनी जयेश पटेल ऑफसाइड घेऊ नका,
कारण आताच एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आपल्या शरद रावाने सर्वांना धावले आणि स्वतःचा पुतण्या बरोबर नेऊन बसवला, बरोबर ना? हां, तर आता निश्चित अजूनपर्यंत मॅच संपलेली नाही आहे अनिलदा, अद्यापि सोमनाथ गायकर काहीही करू शकतो, अद्यापि मॅच सुरू आहे आणि 24 चेंडू आणि 66 धावींची गरज आहे आणि बोले तो पिक्चर अभी बाकी आहे. सोमनाथ गायकरच्या पाठीमागे माझ्या 13 प्लेयरांची हया लागलेली आहे, त्याच्यामुळे ते शक्यच होऊ शकत नाही. सोमनाथ गायकर शक्यच नाही. ओके, आवड आवड ए बाबा, पकड पकड. ओके ओके, गुड सेल. हा उत्तर होता सोमनाथ गायकरचा अनिल भोईरसाठी. पिक्चर रवी बाकी आहे, क्या बात आहे. आणि हा टशन सुद्धा आणि खाता खोलते सोमनाथ गायकर 7 धावेनी. तर अमर 11 संघाचा खातं खोलतोय 7 धावेनी. दुसरा चेंडू मोतीरामचा फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा तसाच प्रहार आणि थोडीशी मिसफिल्डिंग होते आणि त्याच्यावर 4 धावा निश्चित. तर हे सोमनाथचे फटके ग्राउंडवरती नाही तर अनिल भोईरच्या इथे सुद्धा पडत असतील. तर आता पुन्हा एकदा तिसरा चेंडू मोतीरामचा सोमनाथसाठी आणि बॅटची कडा लागते आणि कदाचित धोका ठरू शकला असता, परंतु आता मात्र डॉट चेंडू होतोय सोमनाथ. बॅक टू बॅक चौकार षटकार मारल्यानंतर आता मात्र कुठेतरी शांतता या चेंडूवरती. पुन्हा एकदा मोतीराम याला जर हा सामना जिंकायचा असेल तर अचूक चेंडू चांगल्या गोलंदाजी करावी लागतील, चांगला षटक फेकावं लागेल. आणि पुन्हा एकदा मोतीराम भोईर सोमनासाठी स्टेप आउट करून पुढे आले आणि परफेक्ट शॉट स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्याच्यावर 4 धावा. आणि पुन्हा एकदा सोमनाथाने जबरदस्त बाउंड्री मारल्यानंतर पुन्हा एकदा मोतीराम भोईर तो सोमनाथ आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला केलं करले चंडू. चंडू हवेत आहे, फिल्डर त्याच्या खाली आहे परंतु झेल पकडू शकले नाही आणि आता मात्र चांगलंसं शतरक्षण मानावं लागेल. 2 धावा पूर्ण करून 3रा धावचा प्रयत्न आणि 3रा धाव सुद्धा इझिली पूर्ण, धाव संख्येत भर झालेला आहे. 4थ्या धावचा सुद्धा प्रयत्न परंतु 3च धावेवर समाधान, धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 17 आणि अद्यापि शेवटचा चंडू शिल्लक मोतीराम भोईरच्या षटकातील. यापुढचा सामना असणार आहे हनुमान मात्रे वर्सेस अरुण गायकर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. तर आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकला जातोय संकेत. चांगलासा निशान 11 संघाने चांगलासा टार्गेट उभारलाय तो अमर इलेवन संघासमोर आणि तशा त्याच टार्गेटला प्रत्युत्तर करत असताना जबरदस्त सुरुवात सोमनाथ आणि संकेत यांच्यामध्ये. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा ठोकल्यात आणि शेवटचा चेंडू संकेतसाठी आणि आता मात्र LBW चा अपील निश्चित झाला होता. एका षटकानंतर अमर इलेवन संघाची धाव संख्या होती ती 17. नक्कीच जित भोईर, ज्या वेळेला मोतीराम भोईर गोलंदाजी करत होता आणि सोमनाथ भोईर जेव्हा जे काय चौकार षटकार मारत होता, जसा का 2019 मध्ये जसे आमदार फुटतात तसा तो एक एक शॉट होता. नाही नाही, इथं आपल्यापेक्षा मोठा राजकारणी कोण असेल? हां बोला.
हा हे बघा, एक सर्व जे आय पी एलमध्ये खेळाडू आहेत त्यांना सर्वांना एक महत्त्वाची सूचना येते 21-21 ग्रुपच्या आयोजकाकडनं. ज्या कोणाला खेळाडूला आपल्या वाकलन प्रीमियर लीगमधून रिटायर घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत उद्या 2 वाजेपर्यंत नावा पोचवा. तुमचा मान सन्मानानं तुम्हाला रिटायरमेंट दिली जाईल. ज्याला कोणाला याला मिळत नसेल तर खरोखर एक ट्रॉफी सन्मानचिन्ह जे का असेल ते आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमचा आम्ही गोरटोन करून तुमचा सन्मान घेऊ आणि नवीन यांना आम्ही त्याच्यामध्ये ॲड करू. बरोबर आहे अनिल भोईरेचं. कोणाला अडी अडचणी असतील तर आधी सांगायचं आहे की आम्हाला जमणार नाही आहे करून, कारण स्पर्धा खराब होते इथे. आणि आता मात्र सागर पहिलाच चेंडू चांगल्या प्रकारे फेकला होता परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र निश्चित मिळते ती सोमनाथ याला. आणि धावसंख्येत आता भर होते, धावसंख्या होते ती 18. पंचांवरती जबरदस्ती करण्यात येते कॉमेंट्री बॉक्समधून अनिल भोईर यांच्याकडून. तर पंच आमचं सक्षम आहेत, अचूक डिसिजन असणार आहे केतन आणि राहुल याचा, त्याच्यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा सागर आपल्या बॉलिंग रणावर आणि त्याचा सामना करेल तो संकेत. दुसरा चेंडू संकेत साठी फुल टॉस चेंडू, त्याच्यावर तितकाच चांगला प्रहार, वन बाउन्स आणि तितकी चांगली फिल्डिंग निलेशाची. आतापर्यंत निलेशांनी सुद्धा खूप सुरेख गोलंदाजी केली आहे पूर्ण वाकलन प्रीमियर लीग मध्ये. तर यापुढचा सामना आहे अरुण गायकर वर्सेस हनुमान म्हात्रे आणि आता मात्र फुल टॉस चंडू होता, रिवर्स मारण्याचा प्रयत्न निश्चित केला होता परंतु पुन्हा एकदा बीट करून सोडले सोमनाथ याला आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू झाला होता. किपरिंग व्यवस्थित झाली नाही मोतीराम भोईर यांची आणि त्याच्यावर एक धाव निश्चित मिळते. तर निशान इलेव्हन संघासाठी सुवर्णसंधी आहे, कोणत्याही गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक घेतल्यास प्रदीप पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक घेतल्यास प्रदीप पाटील यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक. आणि आता मात्र उथुंग असा जबरदस्त लॉंग लॉंग षटकार. या षटकारानंतर अनिल भोईरला काय वाटतं आपण निश्चित विचारू. सरकार पडल्यापेक्षा जास्त दुःख मला वाटतंय. निश्चित धार 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 असा निश्चित आवाज आला होता अनिल भोईरच्या इथनं आणि तसाच प्रहार केला होता संकेतने. आणि पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करतो सागर, ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न निश्चित केला होता संकेत यांनी. शॉर्ट पिच चंडू होता, कदाचित जर मिडल झाला असता तर चौकार निश्चित होऊ शकला असता परंतु असं काही घडलं नाही आणि टॉट चंडू होत आहे. धावसंख्येत भर स्थिर, धावसंख्या झाली आहे ती 26. अद्याप 40 धावींची गरज, अद्याप 40 धावींची गरज, अद्याप खूप स्ट्रगल करावा लागेल सोमनाथ आणि संकेत. आणि पुन्हा एकदा तसाच प्रकारचा मारा आणि पुन्हा एकदा 6 धावा. खरोखर सोमनाथ गायकर आणि संकेत गायकवाडचं जेवढं धन्यवाद करावं तेवढं कमीच आहेत, कारण त्यांची खेळी बघितली ना तो हृदयाला कुठेतरी असा आनंद असा वाटतोय. आणि खरोखर तुम्ही असंच खेळत राहा आणि आमचा तुमच्या पाठीवर असा हात राहील, कारण आम्ही कॉमेडी बस म्हणजे कॉमेडी बस कॉमेंट्री करतो. मनांशी तुम्ही जिकावा हरावा हा विषय नाही, एक कुठेतरी स्पर्धेला कुठेतरी एक रोमांच यावा, कुठेतरी प्रत्येकाला एक वाटावा का आमच्या विरोधात कोणतरी एक बलाढ्य आहे, याच्यासाठी आम्ही तुम्हाला इकडनं प्रोत्साहित करतो. सोमनाथ बेस्ट ऑफ लक, खरोखर जसे तुम्ही इथे खेळता तशा ज्या ओपनच्या स्पर्धा त्याच्यामध्ये खेळा, तुमचा खेळ बघायला आम्ही निश्चित येऊ. निश्चित निश्चित अनिल भोईर, आम्ही इथे कॉमेंट्री आणि कॉमेडी दोन्हीही करत आहोत, त्याच्यामुळे काय कोणतीही गोष्ट सिरियस घेऊ नका आणि आम्हीही सिरियस नाही आहोत. आमचे उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत इथे अवेलेबल, सागावचे बालू पाटील, त्यांना थोडासा रिलॅक्स पाहिजे म्हणून आम्ही थोडीशी कॉमेंट्री आणि कॉमेडी हे दोन्ही गोष्टी चालू आहेत. तर 2 षटकानंतर अमर इलेव्हन संघाची धावसंख्या झाली आहे 32, अद्याप
34 धावांची गरज, 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. सामना अजूनही दोन्ही बाजूने आहे हे म्हणाला काही शंका नाहीये. आणि आता मात्र चांगला गोलंदाज असेल त्यांच्याकडे ऑप्शन्स निलेश, कारण पूर्ण वाकलम प्रीमियर लीग मध्ये खूप छान अशी गोलंदाजी केली आहे आणि त्यांची बॉलिंग ऍक्शन जर कोणाला मॅच होत असेल ते अंगत इनामपुरीचे अंगत निश्चित त्यांच्यासारखाच बॉलिंग ऍक्शन आहे निलेशाची. आता जीत भोईरने निलेश भोईरचा उल्लेख केला त्याच्यामुळे मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. ज्या वेळेला माझ्याकडे 5 ढोरं होती, 2 गाई 1 म्हैस 3 बैल आणि 2 बैल आणि आम्ही ढोरांकडे जायचो वाऱ्यावर म्हणजे मेथ्यावर. तेव्हा मोतीराम भोईर तिथे बॉलिंग करायचा. मोतीराम भोईर आणि वाकलन क्रिकेटशी काही संबंध नव्हता, कारण तेव्हा हेमंत भोईर वगैरे स्टार प्लेअर होते, कमलाकर भोईर वगैरे. आणि मोतीराम भोईर सारखा बॉलर आपल्या गावाला वाकलन भोईरपाड्याने दिला. मला तरी वाटतं जीत भोईर का भविष्यामध्ये निलेश भोईर सुद्धा आपल्याला भेटू शकतो वाकलन गावासाठी. आणि आता मात्र चांगला असा ऑफ साईडला खेळून करलेला चंडू सोमनाथ यांनी, त्याच्यावर 2 धावा निश्चित मिळतात अमर 11 संघाला. चांगला असा बॉम्ब्स केलेला चंडू होता निलेश यांनी, परंतु त्याच्यावर 2 धावा मिळवल्यात त्या सोमनाथ यांनी आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झालेली आहे ती 34. निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित निलेश हे चांगले गोलंदाज होऊ शकतील याच्यात काही शंका नाही, परंतु मेहनत करावी लागेल त्याला सुद्धा, कारण आताच्या गोलंदाजांना मेहनत करणं खूप गरजेचं आहे, कारण फलंदाज तशा प्रकारचे झाले आहेत. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा मिडल होत नाही आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण होतो आणि 1 धावावर समाधान मानावं लागतो तो सोमनाथ यांना. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 35. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, जर तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करत असाल तर तुम्ही नक्कीच आज नाही तर उद्या यशस्वी नक्कीच व्हाल. परंतु कोणत्याही गोष्टीला जास्त कधी करू नका, कारण कदाचित एखादी गोष्ट जास्त झाली तर ती अनसक्सेस व्हायला टाइम लागत नाहीये. आणि आता मात्र खरंच खूप सुरळ गोलंदाजी निलेशाची. पूर्ण आयपीएलमध्ये खूप छान गोलंदाजी केली, अद्याप त्याला मार पडताना मी बघितलं नाहीये आणि तशीच गोलंदाजी अद्याप सुरू आहे निलेशाची. आणि आता पुन्हा एकदा डॉट फेकलाय तो संकेतसाठी, पुन्हा एकदा निलेश आपल्या बॉलिंग रणपर. आणि आता मात्र थोडीशी दिशा भटकते आणि स्वेर चंडू फेकतो तो निलेश. धाव संख्येत भर, धाव संख्या होते ती 36. अद्याप 3 चंडू शिल्लक निलेशाचे आणि धाव संख्या 36. अद्याप 30 धावांची गरज आणि आता मात्र पुन्हा एकदा संख्येला बीट करून सोडतोय, पूर्णपणे बीट झालाय आणि स्टंपच्या वरतून बॉल जात आहे आणि पंच केतन मात्रेचा परफेक्ट डिसिजन आणि स्वेर चंडू आहे असं निश्चित संकेतचं मत होतं, परंतु त्याला फेटलून काढलंय ते केतन याने. आत्ता मंत्र लोअर फुलटॉस होता आणि त्याच्यावर तितकाच चांगला प्रहार, तितकी चांगली फिल्डिंग राकेश याची आणि 1 धाव मिळते ती संकेत याला आणि अमर 11 संघाला. धाव संकेत भर होतोय, धाव संख्या होते ती 37. निश्चित अमर 11 संघाला जर मॅच जिंकायची असेल तर या शेवटच्या चंडूवर षटकार चौकार मारावंच लागेल, कारण अद्याप 29 धावांची गरज. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. या चेंडूवर जर षटकार आला तर 23, चौकार आला तर 25 धावा शेवटच्या षटकामध्ये राहतील. आणि आता मात्र तसाच प्रयत्न सोमनाथ यांनी केलेला आणि चेंडू जाते सीमा पार. खरोखर आता आपल्या रायगड ठाण्यामध्ये स्टार खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जातो जीत भोईर, त्याने आता सांगितलं की तुमचा फॉर्म जर तुम्हाला ठेवायचा असेल आणि नवीन पिढीला जर खरोखर क्रिकेटमध्ये यायचा असेल तर मी एक तुम्हाला निश्चित एक सांगतो की तुमच्या
तोंडात साखर ठेवा आणि पाय जमिनीवर ठेवा, या दोन गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल। कारण ज्या दिवशी मी माझा अनुभव सांगतो, ज्या दिवशी मी सरपंच पदावर बसलो तेव्हा मला कोणी सांगितलं ते सांगत नाही, पण तेव्हा मला एका आपल्या वाकलन गावातील ज्येष्ठ माणसाने सांगितलेलं की अनिल फक्त पाय जमिनीवर ठेवा, हवेत राहू नकोस ना, आज तोपर्यंत मी तसाच आहे आणि तसाच राहणार। म्हणून मी तुम्हाला नवीन पिढीला सांगतो, तोंडात साखर म्हणजे गोड बोला। थँक्यू अनिल भोईर, नक्की चांगले असे ॲडवाईस या युवा पिढीला तुमच्याकडून लाभल्या जातात। तर आता मात्र समीकरण असं उरलं आहे, सहा चेंडू आणि 23, सहा चेंडू आणि 23 धावींची गरज। आता मात्र नवीन गोलंदाज आलाय तो राकेश, आणि अद्याप मॅच बॅलन्स आहे असं बोलायला काय हरकत नाहीये, कारण संकेत चांगल्या टचमध्ये आहे। आधीच्या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये चांगलं दोन षटकात ठोकले होते याच एंडने संकेत यांनी, आणि आत्ता मात्र चांगला चेंडू फेकतोय, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकतो राकेश पहिला चेंडू, आणि आत्ता मात्र समीकरण अवघड होत आहे। पाच चेंडूमध्ये चार षटकार मारावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर। पुन्हा एकदा राकेश टू संकेत, आणि आता मात्र बॅटची काढा लागते आणि सफलता मिळते ते राकेश याला। आता याच्यानंतर शेवटचा सामना आहे, शेवटचाच ना, शेवटचा सामना आहे ना, त्याच्यानंतर वेळ आहे। जर कुठल्या टीमना जर आपसमध्ये मॅच घ्यायच्या असतील तर आम्ही जीत बुगर आणि मी कॉमेंट्री करेन, तुम्ही मॅच घेऊ शकता पाच चार ओव्हरची। ओमकार काय आहे का स्पॉन्सरशिप? तर उद्याचे पण मॅच खेळवायचे आहे, अजून दोन मॅच आहेत, आणि आता मात्र तर आमच्या गावातील एक समाजसेवक प्रकाश गायकर यांचं आगमन झालेलं आहे, 21-21 ग्रुप करून त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आता मात्र औपचारिकता उरली आहे, दोन असतील, आणि आता मात्र नको का? ठीक आहे ठीक आहे, अरुण गायकर आणि हनुमान म्हात्रे यांच्यामध्ये नाणेफेकी करतील प्रकाश गायकर, दोन्ही कर्णधाराने यायचंय। शेवटचा चेंडू शिल्लक, अरुण गायकर आणि हनुमान म्हात्रे यांच्यामध्ये शेवटचा सामना होणार आहे, आणि आता मात्र स्वेअर फेकतोय, फक्त औपचारिकता राहिली आहे।